नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी पौष्टिक खमंग चवदार चविष्ट शेवयाची खिचडी दाळ टाकून शेवयाची खिचडी कशी बनवावी त्यासाठी काय काय साहित्य लागतं याची जी लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा नक्की चेक करा आणि चॅनेलवर ऑलरेडी शेवयाचा उपमा कसा बनवतात तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता सुरुवात करूया खिचडी बनवायला एक कढई घेतली आहे आणि जाड बुडाच्या कढईमध्ये एक बाऊलभर आपण शेवया घेतलेल्या आहेत तर या ज्या शेवया आहेत त्या रेडीमेड शेवया आहेत जर घरात तुमच्याकडे ग होममेड शेवया असतील तर त्याचीसुद्धा तुम्ही खिचडी बनवू शकता सुरुवातीला खिचडी बनवण्याच्या अगोदर शेवया ह्या भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून खिचडी ही मोकळी सख होते यासाठी आपल्याला शेवया साधारणतः लहान गॅसवर तीन ते चार मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या अगदीच शुभ्र शेवया आहेत तर अशा प्रकारे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेले पण सतत हलवत राहा अन्यथा शेवया करपू शकतात आता शेवया भाजून तयार आहेत त्या आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये साधारणतः तीन मोठे चमचे आपण तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडंसं हिंग ॲड करायचं आहे हिंग टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी ॲड करायची आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता याचबरोबर आपण साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट आहे तर खूप झटपट बनणारी खिचडी आणि अतिशय चविष्ट होते आता थोडंसं लसूण आणि जे अद्रक आहे ते थोडासा फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार पाव वाटी आपण शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे टाकले की खिचडी खूप छान होते आणि श आता आपण शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असं तळवून घ्यायचे मस्त कलर चेंज होईपर्यंत शेंगदाण्याचा या पद्धतीनेच तळवून घ्या आता यामध्ये आपण एक मोठी वाटी कांदा वापरलेले आहे तर कांदा मोठा असावा जेवढा कांदा तुम्ही या खिचडीमध्ये ॲड कराल तेवढी खिचडी तुमची खूप खूप टेस्टी होणार आहे यामुळे कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जर आवडत नसेल तर लहान साईजचा कांदासुद्धा वापरला तरी चालेल कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा हाफ पूर्ण तळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर कांदा थोडाफार तळला की यामध्ये एक टोमॅटो ॲड करून घ्या आता खिचडीमध्ये घरात जर भाज्या असतील फ्लावर वाटाणा किंवा फरसबी असेल गाजर असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता पण कमी साहित्यामध्ये ही खिचडीसुद्धा खूप छान होते आता यामध्ये एक वाटी आपण मसुरीची डाळ वापरली आहे आता मसुरीची डाळ याकरता वापरायची ती शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि पटकन शिजते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते यासाठी मसुरीची डाळ दा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करा आता थोडासा टोमॅटो नरम होईपर्यंत सतत हलवत राहा टोमॅटोवरती मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजतो किंवा नरम होतो आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आता यामध्ये कुठलाही गरम मसाला वगैरे वापरायचं नाही आहे केवळ हळद मीठ आणि धना पावडर एवढंच आपण इकडे वापरलेलं आहे यामुळंच खिचडी अतिशय चवदार आणि पौष्टिकसुद्धा होते आता यामध्ये व्यवस्थित मसाला परतून घेतला की एक बाऊल शेवयासाठी दोन बाऊल आपण पाणी वापरलेलं आहे साधारणतः जर छोटी वाटी असेल तर तीन वाट्या या शेवया एका बाउलमध्ये बसतात आता व्यवस्थित आपण या प्रकारे पाण्याला उकळी आली की त्यानंतर आपण शेवया ॲड करणार आहे पाण्याला उकळी आली की साधारणतः दोन मिनटं वाट पहा कारण जी डाळ आहे तीसुद्धा शिजून निघते यामध्ये आणि त्यानंतर शेवया ॲड करा आता आपण इथे ज्या बाऊलभर शेवया भाजून घेतल्या होत्या त्या शेवया ॲड करायचेत आणि सतत असं पळीने चालवत जा किंवा हलवत राहायचे आपल्याला तर इथे आता आपण झाकण ठेवून शेवया शिजवून घेऊया साधारणतः मिडियम टू लो गॅसवर या शेवया शिजायला सात ते आठ मिनटाचा वेळ लागतो या शेवया तीन व्यक्तींसाठी किंवा तीन प्लेट शेवया तयार होतात तर या शेवयाची खिचडी तुम्ही लंचमध्ये डिनरमध्ये किंवा हलका फुलका तुम्हाला स्नॅक्स म्हणून खाल्लं तरी चालेल शेवया व्यवस्थित मऊसर शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी मोकळ्यासक शेवया किंवा शेवयाची खिचडी आपली तयार आहे तर झटपट पौष्टिक आपली शेवयाची खमंग चवदार खिचडी तयार तर ही खिचडी आता एका प्लेटमध्ये सर्व करा या खिचडीसोबत दहीसुद्धा खाऊ शकता किंवा जर तूप खात असाल तर तूप यावर टाकून पहा खूप खूप टेस्टी लागते ही खिचडी याचबरोबर मना प्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर पापड लोणचंसुद्धा सर्व केलं तरी चालेल तर सिंपल वे ही आपली शेवयाची खमंग चवदार खिचडी तयार आहे तर नक्की ट्राय करून पहा लहान मुलांनासुद्धा मॅगीच्याऐवजी ही खिचडी द्या ती नक्कीच आवडीने खातील खूप खूप टेस्टी आणि कमी साहित्यातली आपली अशी चवदार शेवयाची खिचडी तयार रेसिपी आवडली असेल तर करून पहा आणि जर रेसिपी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा